धनाची अधिष्ठाता देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वैभव लक्ष्मीचं व्रत फार फलदायी मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घरात वैभव लक्ष्मीची पूजा केली जाते तिथे सुख संपत्ती कायम वास करते आणि घर धनधान्यानं भरून जातं. तुम्हाला सुद्धा शुक्रवारचं वैभव लक्ष्मी व्रत करण्याची इच्छा असेल, मात्र ते कधी सुरू करावं आणि कसं करावं आणि कधीपासून सुरू करावं असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील, तर या व्रताचे नियम काय आहेत यासोबतच या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटलं जातं. देवी लक्ष्मीची अनेक रूपं आहेत. धार्मिक शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या अनेक स्वरूपाचं वर्णन केलंय. म्हणून कोणी देवी लक्ष्मीची धनलक्ष्मी स्वरूपात, कोणी वैभव लक्ष्मी स्वरूपात, तर कोणी गजलक्ष्मी स्वरूपात, तर कोणी बाललक्ष्मी स्वरूपात पूजा करत असतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार देवी लक्ष्मीची पूजा करतो. याचबरोबर शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणून या दिवशी वैभव लक्ष्मी व्रत करणंही धनसमृद्धी प्राप्त होण्यासाठी खूपच लाभदायक असल्याचं सांगितलं गेलंय. कारण शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास कायम असतो. शिवाय शुक्रवारी पूजा केल्यानं देवी लक्ष्मी आणि शुक्राची कृपाही प्राप्त होते. त्यासाठी वैभव लक्ष्मी व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळणंही आवश्यक आहे. तर आता वैभव लक्ष्मी व्रत कधी सुरू करावं? कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत सुरू करणं शुभ मानलं जातं. मात्र अधिक मास किंवा खर मासात हे व्रत केलं जात नाही असं म्हणतात. वैभव लक्ष्मी व्रत सुरू केलं असता हे व्रत किमान 11 किंवा 21 दिवस केलं जातं आणि त्यानंतर उद्यापनानं या व्रताची सांगता केली जाते. आता हे वैभव लक्ष्मी व्रत कसं करावं, त्याची पूजा पद्धत काय आहे? तर देवी वैभव लक्ष्मीचं व्रत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं, त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत, देवघर स्वच्छ करून दिवा लावावा आणि देवासमोर हात जोडून व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. त्यानंतर संध्याकाळी शुभमुहूर्तावर वैभव लक्ष्मीची पूजा करावी. यासाठी गंगेचं पाणी घालून उत्तर किंवा पूर्व दिशेला काही जागा शुद्ध करून घ्यावी. त्यानंतर लाकडी चौरंगावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावं. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र टाकावं. देवी वैभव लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. सोबतच श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करावी. शास्त्रानुसार श्रीयंत्र हे आई लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेले. शुक्रवारी वैभव लक्ष्मीच्या पूजेमध्ये या यंत्राचा समावेश करणं बंधनकारक मानलं गेलंय. मात्र बऱ्याच जणांकडे मूळ श्रीयंत्र नसेल तर ते कागदावर बनवून पूजेसाठी वापरावं असंही म्हणतात. शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या पूजनामध्ये श्रीयंत्राची पूजा करावी. असं केल्यानं देवी लक्ष्मी प्राप्तीसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वादही प्राप्त होतात असं म्हणतात. आता यानंतर माता वैभव लक्ष्मीसमोर अक्षता ठेवाव्यात आणि त्यावर पाण्यानं भरलेला कलश स्थापित करावा. त्यानंतर कलशावर एक वाटी ठेवावी आणि त्यात चांदीचं नाणं किंवा दागिने ठेवावे. त्यानंतर पूजा सुरू करावी. व्रतविधी सुरू करण्याअगोदरचा विधी बघूया. श्रीयंत्र समोर घेऊन श्रीयंत्राला वंदन असो असं म्हणून त्याला वंदन करावं. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या 8 स्वरूपांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यावेळी अष्टलक्ष्मीच्या नामांचा जप सुद्धा केला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे सांगितलेल्या लक्ष्मीस्तवनाचा पाठ करावा. याचबरोबर दागिन्यांच्या पूजेच्या वेळी सुद्धा हा श्लोक म्हटला जातो. त्यावेळी सुद्धा तुम्ही हा श्लोक म्हणू शकता. श्री लक्ष्मी स्तवन श्लोक. या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशुतेजस्विनी या रक्ता रुधिरंबरा हरिसखी या श्री मन्नोलादिनी या रत्नाकर मंथना प्रकंठिता विष्णो स्वया गेहिनी सामान पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती. या लक्ष्मी स्तवनाचा भावार्थ असा की जिचं लाल कमळात वास्तव्य असतं, जी शोभादायक आहे, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे, जी संपूर्णपणे लाल आहे, जी आरक्त वस्त्र परिधान करते, जी भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे, जी स्वतः श्रीहरी विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे, अशी हे देवी लक्ष्मी माझं रक्षण कर. हा श्लोक म्हटल्यानंतर माता वैभव लक्ष्मीला परत हळदी कुंकू लाल फुलं फळं अर्पण करावी. माता वैभव लक्ष्मी मातेला खीर किंवा दुधापासून बनलेले कोणतेही गोड पदार्थ अर्पण करावे. शेवटी वैभव लक्ष्मी व्रत कथा वाचून आरती करावी.
देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत केलं जातं। हे व्रत करणाऱ्यांचा असा विश्वास आहे की जर संकल्प करून 21 किंवा 11 शुक्रवार देवी लक्ष्मीची पूजा केली गेली तर ज्या सांसारिक इच्छेसाठी व्रत ठेवलं आहे ते यशस्वी होतं। परंतु वैभव लक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांनी व्रतातील काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी आणि पूजेमध्ये शक्य असल्यास पुढील काही वस्तूंचा समावेश नक्की करावा असंही म्हणतात। त्यात देवी अष्टलक्ष्मीचा फोटो, लाल वस्त्र, लाल फुलं, कमळगठ्ठ्यांची माळ यासारख्या वस्तूंचा समावेश आवर्जून करावा। अष्टलक्ष्मी माता संपत्ती, वैभव आणि संपन्नता प्रदान करणारी देवी मानली गेली। त्यांच्या कृपेनं संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य मिळतं, शिवाय घरातील दारिद्र्य दूर होण्यासही मदत मिळते। म्हणून शुक्रवारी देवी अष्टलक्ष्मीची पूजा करावी। देवी अष्टलक्ष्मीची पूजा करणाऱ्यांना सर्व कामांमध्ये यश मिळतं आणि घराची भरभराट होते असं म्हणतात। याचबरोबर शुक्रवारी वैभव लक्ष्मीच्या पूजेस बसताना लाल वस्त्र घालून देवी लक्ष्मीला कमळ किंवा गुलाबाचं फूल अर्पण करावं। यामुळे देवी वैभव लक्ष्मी लवकर प्रसन्न होते। मात्र कमळ किंवा गुलाबाची फुले न मिळाल्यास लाल जास्वंदाची फुलं देखील वाहिली जातात। वैभव लक्ष्मीची पूजा करताना ही माळ अर्पण केली जाते। त्यानंतर ही माळ लाल कपड्यात बांधून धनधान्याच्या जागी ठेवल्यास घरात पैसा वाढतो आणि सुखसमृद्धी नांदते असं म्हणतात। मात्र कमळाची माळ गंगाजलानं स्वच्छ केल्यावर ती वापरावी असं सांगण्यात येतं। आता ज्यांच्याकडे कमळगठ्ठ्यांची माळ नसेल तर 2 ते 3 कमळगठ्ठ्याच्या बिया ह्या वैभव लक्ष्मी पूजेत नक्की ठेवाव्या। याचबरोबर वैभव लक्ष्मी व्रत करताना अनेक जण हे व्रत एक वेळचं जेवण करून पाळतात। या दिवशी सात्विक गोष्टीच खाव्यात, शिवाय फळं सुद्धा खाऊन हे व्रत करावं। यासोबतच वैभव लक्ष्मी व्रतात आंबट पदार्थांचं सेवन केलं जात नाही, याची मात्र काळजी घ्यावी। आता शुक्रवारच्या वैभव लक्ष्मी व्रतासंबंधित काही गोष्टी सुद्धा जाणून घेऊया। सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचं उत्तम फळ मिळतं असं म्हणतात। घरात सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारिका हे व्रत करू शकतात। स्त्रीऐवजी पुरुषानं जर हे व्रत केलं तर त्याचं उत्तम फळ नक्कीच प्राप्त होतं। हे व्रत श्रद्धेनं आणि पवित्र भावनेनं करायचं असतं। मनात नसेल किंवा कंटाळून हे व्रत चुकूनही करू नये। वैभव लक्ष्मी व्रत करण्यासाठी 11 किंवा 21 शुक्रवार नक्की करावेत आणि वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शास्त्रोक्त विधीपूर्वक हे व्रत करावं। ठरवलेले शुक्रवार पूर्ण झाले की विधीप्रमाणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने समारंभपूर्वक त्याचं उद्यापनही करावं। एकदा व्रत पूर्ण झालं की पुन्हा त्याचा संकल्प सोडून पुन्हा ते व्रत केलं जाऊ शकतं। व्रताच्या दिवसात सकाळपासूनच जय लक्ष्मी माता असा जप मनातल्या मनात जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा करत राहावा। एखाद्या शुक्रवारी बाहेर किंवा प्रवासाला जावं लागलं तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवारला व्रत करावं, पण व्रत स्वतःच्या घरीच करावं। एकूण जितक्या शुक्रवारचा संकल्प केला तितके व्रताचे शुक्रवार पूर्ण करावे। घरात सोनं नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावी, ती सुद्धा नसेल तर 1 रुपयाचं नाणं ठेवावं। वैभव लक्ष्मी व्रत पूर्ण झाल्यावर 11, 21, 52 किंवा 101 सवाष्णांना बोलावून वैभव लक्ष्मी व्रताचं शास्त्रोक्त विधी सांगणारं पुस्तक भेट म्हणून द्यावं। असं म्हणतात की जितक्या अधिक पुस्तकांची भेट आपण सवाष्ण स्त्रियांना देतो किंवा कुमारिकांना देतो देवी लक्ष्मी त्याचप्रमाणे अधिक पटींनी आपल्यावर प्रसन्न होत असते। याचबरोबर देवी लक्ष्मी मातेच्या व्रताचा अधिक प्रचारही होतो। याचबरोबर व्रताच्या शुक्रवारी मासिक पाळीची अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचा शुक्रवार धरावा, पण जितके शुक्रवारचा संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार व्रत पूर्ण करावे। व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा आणि संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यावर मातेचा प्रसाद घेऊन शुक्रवार उपवास सोडावा। उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्यावा किंवा 1 वेळा जेवण करून शुक्रवार करावा। उपवास करणं शक्यच झालं नाही तर दोन्ही वेळे पूजा आटोपून भोजन करावं। सर्वात महत्वाची गोष्ट अशी जी शुक्रवारच्या वैभव लक्ष्मी व्रताबद्दल सांगण्यात येते ती म्हणजे व्रतधारकांनी देवी लक्ष्मी मातेवर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवावी आणि माझी मनोकामना देवी लक्ष्मी पूर्ण करेल असा दृढ संकल्प करावा। तर अशा प्रकारे शुक्रवारचे देवी वैभव लक्ष्मीचे व्रत केले जाऊ शकते। माता वैभव लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न हो हीच देवी लक्ष्मी चरणी प्रार्थना। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।